सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानक हे अ दर्जा असलेले रेल्वे स्थानक आहे अशी आमची धारणा आहे. तसेच सुमारे 3-4 वर्षापूर्वी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाची सावंतवाडी टर्मिनस म्हणून घोषणा करून शासनाने मोठा गाजावाजा करत लाखो रुपये खर्च करून टर्मिनसचे भूमिपूजन करण्यात आले. परंतु टर्मिनस म्हणून आजपर्यंत कोणत्याही सोयीसुविधा प्रवाशांना उपलब्ध होत नाहीत. लांब पल्ल्याच्या गाड्यांना स्थानकामध्ये थांबा मिळत नाही, त्यामुळे प्रवाशांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झालेली असून त्रास सहन करावा लागत आहे. याचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करीत सावंतवाडी स्टेशनवर आंदोलन करण्यात आले. सावंतवाडी तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून आपण रेल्वे स्टेशनला आमच्या मागण्यासाठी सावंतवाडी तालुक्याच्या मागण्यासाठी इथं आलेलो. आमच्या प्रामुख्याने रेल्वे प्रशासनाकडे मागण्या आहेत की इथं टर्मिनल गेल्या 4 वर्षापूर्वी काँग्रेसचं सरकार असताना इथं टर्मिनल मंजूर झालेलं होतं आणि त्याचं काम चालू करायचं होतं. पण ज्यावेळी केंद्रात भाजपचं शिवसेनेचं आणि मोदीचं सरकार आलं त्याच्यानंतर इथं सरकार आल्यानंतर सन्माननीय त्यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू होते आणि सुरेश प्रभू साहेब रेल्वेमंत्री असताना इथं त्याचं भूमिपूजन झालेलं होतं. इथं रेल्वे टर्मिनलच्या बाजूला एक रेस्टॉरंट, रेल्वेचं रेस्टॉरंट, याचंसुद्धा भूमिपूजन झालेलं होतं. आपल्या या सावंतवाडी तालुक्याच्या जनतेला वाटलं की इथं रेल्वे टर्मिनल होणार, कारण सावंतवाडी तालुका हा ऐतिहासिक तालुका आहे. सावंतवाडी तालुक्याला महाराष्ट्रात ऐतिहासिक असं महत्त्व प्राप्त आहे आणि रेल्वे टर्मिनल होणार असं वाटलं होतं. पण गेल्या 4 वर्षात हे रेल्वे टर्मिनल जवळपास बंद झालेलं आहे आणि रेल्वे टर्मिनलचं कामही बंद झालेलं आहे. आम्हाला असं समजलं की हे मंजुरी होती ती सुद्धा रद्द झालेली आहे असं समजलं. पण इथं हे रेल्वे टर्मिनल झालं पाहिजे. त्याच्यानंतर इथं जी तुतारी गाडी लागते ती फ्लॅट क्रमांक 3 लागते, त्याच्यामुळे वृद्ध लोक असतात त्यांचे खूप येताना हाल होतात आणि ते 1 नंबरवरती लागली तर बाकी सगळ्या लोकांना किंवा वृद्ध लोकांना त्याचा चांगला उपभोग घेऊ शकतात किंवा इथं त्याची हे होऊ शकते. त्याच्यासाठी आमची ती तुतारी 1 नंबरला लागावी असं आमचं मत आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे या टर्मिनलला कोकणाच्या जनतेकडनं म्हणजे कोकणातून भरपूर निधी मिळत असतो, भरपूर उत्पन्न आहे. पण ते उत्पन्न इतर ठिकाणी मला वाटतं रेल्वे प्रशासन खर्च करतं किंवा रेल्वे बोर्ड रेल्वे मंत्रालय खर्च करतं आणि कोकणला त्याचा काही उपयोग होत नाही. हे सावंतवाडीचं जे ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आहे ते सन्माननीय कैलासवासी दंडवते साहेबांनी त्यावेळी म्हटलेलं की ह्या रेल्वे टर्मिनलसाठी सावंतवाडीचं अदर्जाचं हे रेल्वे स्टेशन आहे, त्याच्यामुळे इथं टर्मिनल होणार, सगळ्या सुखसोयी होणार आणि एक सावंतवाडी आणखी एक ऐतिहासिक दृष्ट्या विकसित झालेली दिसतात. पण हे प्रशासनाकडनं कुठचंही काम होत नाही आणि प्रशासनाने किंवा रेल्वे मंत्रालयाने हे सगळं ठप्प केलेलं आहे. म्हणून आम्ही मोदी सरकार, भाजप सरकार आणि शिवसेनेच्या युतीचं भाजप शिवसेनेच्या युतीचं सरकारचं इथं आम्ही निषेध करतो आणि आपण इथं सगळ्यांनी मिळून रेल्वे प्रशासनाला आता आमच्या मागण्यांचं पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राप्रमाणे त्याने 6 महिन्याच्या आत आम्हाला हे काम चालू करून दाखवावं.